सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शोकाकुल जनहो, भाऊसाहेबांच्या निधनानंतर त्यांच्याकरता शोक संवेदना व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं तर माझ्या भावना मी त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी व्यक्त केल्या। त्यानंतर लोकमतमध्ये एका लेखाच्या माध्यमातून देखील व्यक्त केल्या, पण त्या भावनांच्या पलीकडे व्यक्त न करण्यासारख्या अशा अनेक भावना की ज्या शब्दरूपानं व्यक्त करता येत नाहीत, त्याची जाणीव भाऊसाहेबांच्या जाण्याने मला आणि आम्हा सर्वांना होते। एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब होते। आणि आता तर एक प्रकारे आमच्या मंत्रिमंडळामध्ये पक्षामध्ये एका मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये भाऊसाहेब आमच्या सोबत असायचे। प्रचंड मोठा राजकीय सामाजिक अनुभव आणि जमिनीशी जोडलेला व्यक्ती, त्यामुळे जमिनीचं जे नातं आहे त्या नात्यातनं समस्येची जाण ही भाऊसाहेबांना प्रचंड होती। आणि जसं सर्वांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीत, शेतीच्या प्रश्नांच्या बाबतीत त्याची सोडवणूक कशी झाली पाहिजे याबद्दल त्यांची निश्चित मतं होती। त्याबद्दल त्यांना प्रचंड अशा प्रकारची कणव देखील होती आणि म्हणूनच त्यांच्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलानं आणि ज्याने जन्मभर शेतकऱ्यांकरता काम केलं अशा व्यक्तीने कृषीमंत्री झालं पाहिजे या भावनेतनं आम्ही त्यांना कृषीमंत्री पदाचा पदभार दिला। राज्याचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी जी विविध कामं हातामध्ये घेतली, विशेषतः उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशा प्रकारचं एक प्रचंड मोठं अभियान महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवलं। आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला की खरोखर त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या उत्पादकतेमध्ये गुणात्मक आणि मोठी वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। खरं तर भाऊसाहेबांचं संपूर्ण जीवन हे एका विचाराला समर्पित जीवन होतं। भाऊसाहेब एक स्वयंसेवक होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं वेगळं नातं होतं। किंबहुना विचार परिवारातल्या सर्व संघटनांना, त्याच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हक्काचं घर, हक्काचा माणूस म्हणून भाऊसाहेब वाटायचे आणि त्या सगळ्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहायचे। आणि त्याच विचारातून भाऊसाहेबांची मानसिकता अशी होती की शेवटी पक्षानं जे ठरवलं ते अंतिम आपल्या मनाला पटलं किंवा नाही पटलं, कधी कधी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एखादी अन्यायाची भावना तयार होते, अशी भावना तयार झाल्यानंतर देखील उचित ठिकाणी ती व्यक्त करायची आणि त्यानंतर पक्षानं आणि संघटनेनं सांगितलेला निर्णय हा अंतिम मानायचा, तो स्वीकारायचा आणि पुढे जायचा। अशा प्रकारे भाऊसाहेबांनी आपलं जीवन हे व्यतीत केलं। विरोधी पक्ष नेते असताना आक्रमकता होती पण आक्रस्तेपणा नव्हता। आक्रमकता आणि संयम या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे त्यांच्या ठाई होत्या आणि म्हणूनच सत्तारूढ पक्षावर आक्रमण करताना व्यक्तिगत आक्रमण त्यांनी केलं नाही। जी भूमिका मांडायची ती मांडल्यानंतर देखील व्यक्तिगत संबंध कधी खराब केले नाहीत आणि सर्व पक्षांमध्ये अतिशय जवळचे संबंध भाऊसाहेबांचे सर्व नेत्यांशी राहिले, आपल्या भूमिकेशी प्रामाणिक
पण तरी देखील समोरचे लोक हे आपले शत्रू नाही आहेत, ते आपले राजकीय विरोधक आहेत या भावनेतनं भाऊसाहेब नेहमी वागले. आणि एकूण जर आपण बघितलं, मला आठवतं की ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते आणि वेगवेगळ्या भूमिका मांडायचे, एक दिवस मला म्हणाले की विरोधी पक्षनेते पदी सगळ्या भूमिका मांडत असताना बाकी गोष्टी तर फार सोप्या आहेत, पण तुमच्या मुंबईचं TDR वगैरे मला काही समजत नाही आणि याच्या फार प्रश्न येतात आणि नेमकं याचं काय गणित आहे हे काही मला लक्षात येत नाही. म्हणाले मला एकदा हे समजून घ्यायचं आहे, कारण विरोधी पक्षनेता म्हणून त्याच्यावर मला बोललं पाहिजे. आणि मग एकदा माझ्यासोबत बसले, बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडनं त्यांनी त्यावेळी समजून घेतल्या. खरं तर ज्यांच्याकडे पाहून राजकारणात आम्ही मोठे झालो ते भाऊसाहेब होते. मुंडे साहेब असतील, प्रमोदजी असतील, भाऊसाहेब असतील, ही एक अशी पिढी आहे की आम्ही राजकारणात प्रवेश केल्यापासनं राजकारणात स्थिर होतपर्यंत ज्या लोकांकडे पाहून पाहून आम्ही शिकत गेलो, ज्यांचा हात पकडून आम्ही जात पुढे जात गेलो, अशांपैकी एक भाऊसाहेब हे आमच्यातनं निघून गेले. ही पक्षाची हानी, समाजाची हानी आणि आमची व्यक्तिगत हानी देखील या ठिकाणी असं मी समजतो. आज विविध लोकांनी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी मांडल्या. समोरही अनेक असे लोक बसलेले आहेत की ज्यांच्या मनामध्ये भाऊसाहेबांच्या प्रचंड आठवणी असतील, आणि म्हणून या निमित्ताने मी आपले सभापती, अध्यक्ष आणि बापटसाहेब या तिघांनाही विनंती करणार आहे की या जमिनीशी जोडलेला एक नेता या नेत्याच्या जीवनातल्या अनेक बाबी या समाजासमोर आल्या पाहिजेत. त्यांचं विधानमंडळातलं कर्तृत्व हे समाजासमोर आलं पाहिजे. या दृष्टीनं त्यांच्या या संपूर्ण कार्याचा एक ग्रंथ हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून किंवा आपल्या अध्यासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण तयार करावा. आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व मंडळींना देखील माझी विनंती आहे की आपल्याही काही आठवणी या भाऊसाहेबांबद्दल असतील तर त्या आपण जरूर त्या ठिकाणी पाठवाव्यात. खरोखर सामान्यांचा नेता, भारतीय जनता पक्षाला ज्याने बहुजनांचा चेहरा दिला, शेतकऱ्यांचा चेहरा दिला, अशा प्रकारचा आमचा एक नेता आणि महाराष्ट्रातले कृषी मंत्री असलेले भाऊसाहेब हे आमच्यातनं निघून गेले. मी समस्त महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळावी. आज आकाश अत्यंत समर्थपणे त्या ठिकाणी त्यांच्यासारखं कार्य करतोय, ती शक्ती त्याला देखील मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो.